IPL जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग. IPL ना आजवर अनेक हिरे क्रिकेट विश्वाला दिले, पण यातलेच काही हिरे फार कमी काळासाठी चमकले आणि गायब झाले. त्यातलं सर्वात मोठं नाव आहे पॉल वॉलथेटी. मुंबईचा पॉल वॉलथेटी 2009 पासून 2013 पर्यंत एकूण 5 सीझन IPL खेळला. राजस्थान रॉयल्स, मग मुंबई आणि त्यानंतर किंग्ज 11 पंजाब. पण 2011 IPL सीझनमध्ये पॉल वॉलथेटी पहिल्यांदा चमकला. चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्य टीम विरुद्ध पॉल वॉलथेटीनं शतक ठोकलं. इतकंच नव्हे तर 189 धावांचा पाठलाग करून ती मॅच पंजाबला जिंकूनही दिली. पुढच्या 2 मॅचमध्ये पॉलनं धावा आणि विकेट्स अशी ऑलराऊंड कामगिरी केली आणि रातोरात पॉल वॉलथेटी स्टार झाला. पण हे स्टारडम फार काळ टिकलं नाही. पॉलला पुढे दुखापतीनं घेरलं. पुढचे 2 सीझन तो टीममध्ये राहिला, पण त्याचा फॉर्म इतका ढासळला की शेवटच्या 5 मॅचमध्ये त्याला 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. 2013 पॉल शेवटचा IPL खेळला, त्यानंतर मुंबईत क्लब क्रिकेट खेळताना तो दिसला, पण IPLची दारं मात्र पॉलला पुन्हा उघडलीच नाही. भारताकडून अंडर 19 वर्ल्ड कप, मुंबईची सिनियर टीम आणि 5 सीझन IPL खेळलेला पॉल सध्या मुंबईतल्याच एका क्लबसाठी कोचिंग करतोय. सिद्धेश कांसे, सब ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.